राइट लाभ इसका है। हाँ पेपर बसला तिथं जोडी आता उतरवणार कसं तिला बसते ना गोजीर वाली पिल्ला काढला नाही उतर किती आहेत तीन तीन किती आहेत सात मग मला काय बोलले सहा कवट ठेवले आहेत एक कवर घातला चोचीतलं कार्ड चोचीत नाही त्यांच्या कार्ड असेल काय काय बघ बोसरी कोंबडी आहे कोंबड्यांना तर मग ते काय तो तिथलं ती बघ दोन तिकडे गेली त्यांची आयसीन नाही सांभाळला पिल्लांना तरी ही सांभाळतील अजून तीन राहिली तिकडं सगळ्यांचा वारसागर कायदा हा बारसा पॅक पॅक काय झाला बारसा गाणं कोण म्हणणार पिल्ला गुजीर वन पिल्ला आहे मस्त आहे बघ ऐकले तिला पहिला खायला घाल बोचला सोडशील नाही खायला लागली ती हे टाकून द्यायचं आता तर ॲक्च्युली मम्मी बोलत होती की सहा कवटं ठेवलेत पण पिल्ला आहेत सात तर नंतर बोलायला लागले की एक अंडा आहे ना ते तिनं घातला नसेल रोवण्याला बसल्यावर ॲक्च्युली खुडक धरला नव्हतं तर काय माहिती घातला आणखी काय की एका गावटातून दोन पिल्लं निघाली सगळ्यात भारी हे वाटतंय बघा एकदम गोजीर वन आहे या आणि हे जे पिल्लू आहे ना ते ह्याच कोंबडीचं आहे आता ते पिल्लं सांभाळत आहे दोघं मिळून सांभाळतील वाटतं पिल्लं आणि ॲक्च्युली या पिल्लांना आहे ना आत्ताच्या म्हणजे पावसाळ्याच्या कालावधीमध्ये ना बाहेर नाही सोडायचं असतं जास्त कारण पिल्लं खातात जास्त करून गांडूळ किंवा जे खडे असतात ना ते खातात मग यांचा जो गांजा असतो ना तो फुगतो आणि मग हे म्हणजे जाऊ शकतात म्हणून यांना जास्त बाहेर नाही सोडायचं जेवढ्यास तेवढ्यास थोडी एवढी एवढी मोठी होईपर्यंत एवढी मोठी झाली की मग मग ती कुठेही फिरू शकतात ऐ तुझं नाव काय देवायचं झिंगू पांढरू देवायचं तुझं नाव पांढऱ्या ॲडले मारे वाटत आहे
भोजी रन पिल्ला आहेत, एकदम सात आहेत। खाऊन घ्या, आज तुमचा झाला आहे बादशाह। याच्यावरती बघा पट्टा आहे। इंग्लिश कोंबडा, इंग्लिश कोंबडा, ए इंग्लिश बिंग्लिश, तुझं नाव इंग्लिश ठेवा, इंग्लिश या या या। नाही यायचं आहे या। हे बघा निघाला शोधायला, लगेच मुंगी मुंगी शोधत आहे। अरे चौकास आहे की बैला मारशील की त्यांना। आई याच्या आतमध्ये आहे, ए बघा ॲक्च्युली चावली आहे ती, म्हणजे पोचते लगेच, पिल्लांना हात लावायला गेला ना तरी कोंबडी पोचते, म्हणून तिला टाकलेला आहे। आणि यांचा बारसा जो आहे ना तो करून घेतलेला आहे। ॲक्च्युली बारसा म्हणजे काय, ह्यांच्या जो चोचेमध्ये असतं ना ते एक व्हाईट कलरचं असतं, ते कवर खोलल्याच्या नंतरच ते खाऊ शकतात, तर म्हणून पिल्ल दिला ना कोंबडीने की ते पहिलं काढून टाकायचं असतं, त्यानंतर मग हे खाऊ शकतात, यासाठी यांचा बारसा करावा लागतो। गोजीर वन येत एकदम सातीच्या सात। आम्ही सात भाऊ आट्यानाचे चणे खाऊ। ॲक्च्युली आता आट्यानाचे चणे भेटतच नाहीत। चला जात आहे का घरामध्ये, संध्याकाळी भेटू आता तुम्हाला पुन्हा। हा काय इकडे जा, इकडे खायला घातलेलं आहे तुम्हाला। घाबरलं लगेच, काहीतरी पडलं, ॲक्च्युली दरवाजा आपटला। तलांग आहे आत्ताचं, ए तलांग, ए तलांग, कालू इकडे ये, ए कालू इकडे, नाही यायचं मरा, यांना सांभाळत बस आता। तर मग हेच तुम्हाला दाखवायचं होतं। बाहेर आहेत एकदम मऊ 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 मऊ। आता कसं पळशील पाय पकडलेत। हो घार घार, पंख उडायला लागणार काय तू आता लगेच। चला चल खाली जा, झालं की संध्याकाळी पुन्हा आपण घार घार करूया। हा काय तुला पाहिजे, घार 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 घार, तुला नकोय वय जा। तर मग चला, कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बोला की रे पिल्लांना, बोला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा। ऐकले पळत आहे नुसतं। तर मग चला लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, काळजी घ्या। सो इंद्रावा।